नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण माहितीच आहे की साधारणपणे उद्यापासून आपलं टी वाय बी ए बी कॉम बी एस सीचं बी बी ए बी सी ए बी ओक या वर्गाचं ऑफलाईन लेक्चर सुरू होत आहेत किंवा ऑफलाईन कॉलेज सुरू होत आहेत या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याशी शेअर करायचा होता म्हणून तर खरं तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्ही वर्गात येत असताना कोणती काळजी घ्याल ऑफलाईन लेक्चर्स कसे होणार आहेत किती विद्यार्थी संख्या अलाउड आहे या संदर्भात मी सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देणार आहे विद्यार्थी मित्रांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला वर्गात येत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे किंवा कोणती गोष्ट करायची आहे कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत या सर्वांचं मार्गदर्शन मिळणार आहे तर माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच जर आपण या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल ज्याचं नाव आहे अकॅडमिक इंटसाइट्स तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्यासमोर दिसणारा बेल ऐकाउंटसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी माझं तुमचं सर्वांचं या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात हा व्हिडिओ नेमका काय आहे हा व्हिडिओ खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपणास काही सूचना द्यायच्या होत्या कारण उद्यापासून तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश कराल आणि ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश कराल त्यावेळेस तुमच्यासोबत काय गोष्टी असल्या पाहिजेत तुम्ही महाविद्यालयात येत आहात अजून खरं तसं बघायला गेलं तर कोविडचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे वेगवेगळे व्हेरियंट्स येत आहेत आपण परवाच न्यूज पाहतो आहे परवापासून न्यूज पाहतो आहे की नवीन एक ओ मायक्रॉन नावाचा व्हेरियंट आलेला आहे तो सर्वात घातक आहे असं बोललं जात आहे परंतु तसं आपणास जास्त अडचणीचं ते नाही आहे कारण आपण थोडंसं वेगळ्या भागांमध्ये आपलं महाविद्यालय आहे आपणास काही अडचण नाही आहे आपण संपूर्ण काळजी घेत आहोत परंतु नेमकं ज्या वेळेस तुम्ही महाविद्यालयात याल त्यावेळेस तुमच्यासोबत काही गोष्टी असल्या पाहिजेत म्हणून खरं तर मी हे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो माहितीच आहे की महाविद्यालयाने टी वाय बी ए बी कॉम बी 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 सी ए बी बी ए बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी ओक या वर्गाचे तास ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याची नोटीस मागच्याच दोन चार दिवसापूर्वी काढली होती आपण ते नो अगोदर ती नोटीस बघूया आणि त्याप्रमाणे आपण पुढील चर्चा करूयात तर विद्यार्थी मित्रांनो या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला समजून येतं की टी वाय किंवा तृतीय वर्ष पदवी व पद्युत्तर विद्यार्थ्यांसाठीची ही नोटीस होती आणि या नोटीसमध्ये सांगितलं होतं की टी वाय बी कॉमचे बी ए बी कॉम बी एस सीचे बी ओक बी बी ए बी सी ए बी एस सी कम्प्युटर सायन्स या वर्गाचे तास ऑफलाईन पद्धतीने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार एकवीसपासून सुरू होणार आहेत त्या संदर्भातील हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्या आपल्यांसाठी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे या नोटीसमध्येच महाविद्यालयांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी सांगितली होती ती अशी होती की महाविद्यालयामध्ये उपस्थित राहत असताना सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचे व विद्यापीठाचे कर्णाबाबतचे नियम पाळणे अनिवार्यता आवश्यक आहे माझं मागच्या चार पाच दिवसापासूनचं ऑब्झर्वेशन आहे की विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येत आहेत परंतु ते कोरोना संबंधीचे नियम पाळत नाही आहेत तर माझी सर्व विद्यार्थी मित्रांना बंधू आणि भगिनींना विनंती आहे तुम्ही महाविद्यालयात येत आहात इतरांच्या संपर्कात येत आहात तुम्ही महाविद्यालयात येत असताना मास्क कंपल्सरी घालून या अनिवार्यपणे तो मास्क तुम्ही घालून या तसे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत एक सॅनिटायझर ठेवा वेळोवेळी तुमचं एक ठराविक अंतराने तुमचा हात सॅनिटाइज करा हात स्वच्छ धोत चला अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू आणि भगिनींनो आपणास काळजी तर घ्यावीच लागेल खरं तर महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीनं सुरू झालं ही खूप चांगली गोष्ट आहे कारण तुमचा जो होणारा शैक्षणिक नुकसान होतं तुमचा शैक्षणिक लॉस होता तो भरून न निघण्यासारखा होता म्हणून खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने अशा प्रकारचं पाऊल उचललेलं आहे आणि याचं तुम्हाला भान असलं पाहिजे महाविद्यालयात येत असताना तुम्ही सर्व नियमांचं पालन करा सामाजिक अंतर पाळा इतरांशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका आपलं लेक्चर करा वर्गात बसा आणि तसंच निघून जा मास्कचा वापर अनिवार्यता करा बरेचसे विद्यार्थी मी पाहतोय त्यांना असं वाटतं की कोरोना गेलेला आहे बिंदास्त फिरत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या <coughs> सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा निवेदन आहे माझं सर्व विद्यार्थ्यांना एकदा आव्हान आहे जे काही नियम शासनाने महाविद्यालयाने आणि विद्यापीठाने घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमांचं तुम्ही अवश्य पालन करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त दिवस अशा प्रकारचे ऑफलाईन लेक्चर्स घेता येतील आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण लवकरच या परिस्थितीतून बाहेर निघणार आहोत परंतु पुन्हा अशी परिस्थिती ओळवू नये म्हणून आपण या सर्व नियमांचं काटे काटेकोरपणे काटेकोरपणे पालन करावं असं मला मनापासून वाटतं माझी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे महाराष्ट्र शासनाचे जे काही नियम आहेत ते पाळून तुम्ही महाविद्यालयात या मास्क घाला सॅनिटायझर वापरा वेळोवेळी हात धुवा सामाजिक अंतर पाळा या सर्व गोष्टीचं भान ठेवून तुम्ही महाविद्यालयात या आम्ही तुमच्या स्वागतासाठी महाविद्यालयात उपस्थित आहोतच जे काही आपलं ऑफलाईन लेक्चर्स असतील ते सर्व लेक्चर्स ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत सुरूही आम्ही करतोय त्यासाठी महाविद्यालयानंसुद्धा खूप चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे आपला जो काही नेमून वर्ग दिला आहे त्या वर्गामध्येच बसा आणि या सर्व गोष्टीचं भान ठेवा अजूनही कोरोनाचं टंक संकट टळलेलं नाही त्यामुळे या सर्व गोष्टींची आपल्यास काळजी घेणं गरजेचं आहे मला वाटतंय तुम्हाला हा मॅसेज मिळाला असेल माझ्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की या मॅसेजमध्ये या नोटीसमध्ये दिलेल्या सर्व गोष्टींचं अवश्य पालन करा अवश्य या गोष्टीचा विचार करा आणि माझ्या या आणि तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट करा महाविद्यालयामध्ये तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट अजूनही तुम्ही हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जो बेल ऐकॉन तो तोसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओजचे नवनवीन नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील था थांबूयात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी अत्यंत महत्त्वाचा आवश्यक तुम्हाला एक मेसेज दिलेला आहे त्याचं तुम्ही पालन करा अशी माझी अपेक्षा आहे त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद